अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। काय सांगणार सर, आज आपल्या निवडणुकी संदर्भातले आपण आज पत्रकार परिषद घेतली, बऱ्याच गोष्टींवर आपण त्यात सांगितल्या आहेत, मात्र यात एक गोष्ट म्हणजे आपण जळगाव जिल्हा हा राज्यात पहिला जिल्हा ठरलेला आहे की ज्यात आपण निवडणूक कर्मचाऱ्यांचं मॉक ड्रिल जे आहे प्रशिक्षण ते पूर्ण करून घेतले, नेमकी काय वस्तुस्थिती काय सर? जळगाव जिल्ह्याचे सगळे अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण करणं आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि प्रत्येकांना रोल बेस्ड प्रशिक्षण जो काम त्याला निवडणूक प्रक्रियेमध्ये करावं लागणार आहे त्यासारखं प्रशिक्षण करणं अपेक्षित आहे। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सगळे अधिकाऱ्यांची सगळे बाबीबद्दल आधी ऑलरेडी एक वेळा त्यांनी काम केलेलं आहे। जे नवीन गोष्टी होतील विधानसभा मतदारसंघासाठी ते होते की ते नामांकन पत्र कसं स्वीकारणार आहे आणि नामांकन पत्र स्वीकारून त्याच्यावर प्रोसेस करून मतदार ये जो आपलं बॅलेट पेपर आहे त्याची तयारी कसं करणार आहे, सिम्बल अलॉटमेंट वगैरे करून कसं त्यांची तयारी करणार आहे, याचं प्रशिक्षण अचूकपणे व्हावा याच्यासाठी त्यांची 5 दिवसाची कार्यशाळा भारत निवडणूक आयोगाने पण घेतली, परंतु त्याच्यानंतरही कुठल्याही प्रकारचे डाऊट त्यांच्या मनात राहू नये त्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असावा त्याच्यासाठी एक मॉक ड्रिल आणि केस स्टडीच्या माध्यमातून आपण प्रशिक्षण पण त्यांची घेतली आणि याच्या प्रयत्न ही आहे की अचूकपणे आणि म्हणजे त्याला एक एक प्रकारचा कॉन्फिडन्स असणं पाहिजे की ते व्यवस्थितपणे ते पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करू शकणार। भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार आपण 4 बाबीबद्दल विशेष लक्ष दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे की कुठल्याही प्रकारच्या इंड्युसमेंट फ्री इलेक्शन असणं पाहिजे, दुसरं आहे की प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक मतदारांसाठी ते घरमध्ये मतदान असेल या आपले मतदान केंद्रावर मतदान असेल त्याला एक व्यवस्थितपणे त्या ठिकाणी त्याला एक प्रकारचे कम्फर्ट वाटणं पाहिजे की मतदानांची टक्केवारी त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढेल। तिसरी गोष्टी जो आहे की आपल्याला अचूकपणे निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी राबवायची आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुका होता कामा नये आणि योग्यरीती आपल्याला निवडणूक प्रक्रिया तक्रारमुक्त निवडणूक प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे त्याच्याबद्दल आपण परिपूर्ण प्रयत्न करणार आहे। आणि चौथी विषय आहे की आपली प्रशिक्षण जो आहे प्रत्येक कर्मचारीचं ते योग्यरीती असणं पाहिजे की बाकी सगळ्या बाबीमध्ये सगळे प्रकारच्या कामामध्ये त्याचं यश प्रत्येक कर्मचारीची मेहनतचं यश त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। या चारों गोष्टीबद्दल आपली जळगावची जिल्हा प्रशासनाने मेहनत घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता की मतदान यादीचे सगळे इंडिकेटर्स असतील, सगळे बाबीमध्ये आपली जो की रिझल्ट एरियाज जो भारत निवडणूक आयोगाने आपल्यासाठी ठरवून दिलेला आहे प्रत्येकमध्ये मोठ्या प्रमाणात सुधार आपल्याकडे दिसून येतो। ओके सर, काहीतरी सुरू जळगाव जिल्ह्याचा जर पूर्व इतिहास पाहिला लोकसभा 2024 असो किंवा 2019 विधानसभा लोकसभा असं इलेक्शन संबंधित कोणताही लॉ अँड ऑर्डर नाही किंवा खूप मोठा क्राईम झालेला आहे किंवा कोणाला त्यांचं फ्री वोटिंगमधून कोणी परावृत्त केलं अशा कोणत्याही घटना आपल्याकडे नाही आहे। तरी म्हणजे आपला तयारी म्हणून आपलं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्लॅन प्रतिबंधक कारवाई आहे त्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे, नावासहित आम्ही नियोजन केलेलं आहे। म्हणजे आता जुने 107 म्हणजे CRPC 107 तर नवीन 126 BNSS प्रमाणे जवळपास 3000 लोकांकडनं बॉन्ड घेण्याचे आम्ही तयार केलेलं आहे आणि जुने 110 म्हणजे आता 129 BNSS प्रमाणे आम्ही जवळपास 450 लोकांचं बॉन्ड घेणार आहे आणि त्याच्यासोबत 8 लोकांचं MPDA कारवाईसाठी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि जवळपास 55 लोकांचं जे BPA Act 55, 56 आणि 57 त्यानुसार त्यांचं तडीपारीचं कारवाई देखील आम्ही करण्याचे पूर्ण त्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे। कदाचित येणार ह्या 1 आठवडा 10 दिवसामध्ये त्या सर्व कारवाई होईल। त्याच्यासोबत आपला जिल्ह्याचा 3 जिल्हा मध्यप्रदेशमध्ये 3 जिल्ह्यासोबत बॉर्डर्स आहे आणि इंटरस्टेट चेकपोस्ट आम्ही 6 ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि इंटर डिस्ट्रिक्टचं 9 ठिकाणी आपल्याला चेकपोस्ट लावणार आहे। या वेळी आम्ही प्रत्येक चेकपोस्टमध्ये इंटिग्रेटेड म्हणजे एक एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट देखील राहील आणि त्याच्यासोबत पोलीस राहील, एक्साईज डिपार्टमेंटचा, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा सर्व लोक एक इंटिग्रेटेड चेकपोस्ट आम्ही लावणार आहे आणि प्रत्येक विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये FST आणि SST तीन टीम राहणार आहे। SST टीम 3 टीम आहे म्हणजे दररोज एकाच ठिकाणी न राहता त्यांना अलग अलग ठिकाणी बदलून आम्ही देणार आहे जेणेकरून म्हणजे जे इंड्युसमेंट्स आहे फ्रीबीज असो किंवा पैसे असो कोणताही इलेक्शनमध्ये प्रभाव पडणार नाही त्याच्यासाठी आम्ही सर्व काळजी आम्ही घेण्याचं आम्ही नियोजन तयार केलेलं आहे आणि विशेष मोहिमेमध्ये
नॉन बेलेबल वॉरंट्स असो किंवा वॉन्टेड आरोपी ही सर्व विशेष मोहिम आम्ही करण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे. सर्व नावं काढलेलं आहे आणि इंटरस्टेट बॉर्डर मीटिंग देखील आम्ही करणार आहे. म्हणजे जे दुसऱ्या राज्यातले त्या जिल्ह्याच्या पोलीस आणि ॲडमिनिस्ट्रेशनसोबत त्यांना देखील आम्ही नाव त्यांना कम्युनिकेट करणार आहे. नाव NBW आपल्याकडचं NBW त्यांच्याकडचा रहिवासी असेल किंवा वॉन्टेड कोणी रहिवासी असतील ते सर्व स्टँडिंग वॉरंटचं कोणी असतील त्यांचा रेझिडेंट ती सर्व देखील त्यांनाही कम्युनिकेट करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपलं शांततेत पार पडण्यासाठी काय बंदोबस्त DYSP दर्जाचा PI कॉन्स्टेबल होमगार्ड त्यांना ॲडिशनल बंदोबस्त आम्ही मागणी करण्यात आलेलं आहे. ते मागणीपैकी किती येणार आहे आपल्याला बघू. आणि त्याच्यानंतर 2 दिवसाअगोदर आपल्याला ITBP 3 कंपन्या ऑर्डर करण्यात आलेल्या आहे. येणारे 1-2 दिवसात इथं पोहोचतील आणि ITBP कंपनीसोबत आम्ही एरिया डॉमिनेशनचं म्हणजे रूट मार्चच्या कारवाया नाकाबंदी आणि आणखीन कारवाया त्यांच्याकडनं इलेक्शनच्या तयारीमध्ये लागणार आहे. सर्व कारवाई आम्ही करणार आहे आणि नॉमिनेशनच्या दिवशीचं वोटिंगच्या दिवशीचं काउंटिंग आणि स्ट्रॉंग रूम याचं सर्व बंदोबस्ताचं आम्ही नियोजन आता येणारे या आठवड्याभरात आम्ही पूर्ण तयारी आम्ही करणार आहे. सोशल मीडियाचं सेल एक कलेक्टर साहेबांचा अंडरमध्ये एक सेल आहे त्याचा आम्ही कर्मचारी पुरवण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबत आमच्या देखील सायबर सेल आहे. पूर्ण सोशल मीडियावर आम्ही नजर ठेवणार आहे. कोणी असं आक्षेपार्ह किंवा विद्रोह समाजामध्ये विद्रोह पसरवणार आहे असं कोणताही कोणी मेसेज वगैरे प्रसारित केलं त्याच्यावरती आम्ही स्वतःहून म्हणजे सुमोटो आम्ही ॲक्शन घेणार आहे. कोणाचं कंप्लेंटसाठी वाट न पाहता आणि ॲक्शन विल बी व्हेरी सिव्हिअर आणि इमिडिएट ॲक्शन आम्ही घेणार आहे. आणि त्याच्यासोबत विशेष मोहिमेमध्ये जे अवैध दारू असो किंवा अवैध ड्रग्स या विषयावर म्हणजे आम्ही विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न राहील.